You are welcome to Athlete English Academy. Today we are going to learn here punctuation mark part number 4. In an earlier video, we had already studied comma, full stop, inverted comma, single inverted comma, and so many punctuation marks in our writing. Now today in this video, we are going to learn here dash. When we will use in our writing dash, it is called in Marathi apsaran chinna. Ya dash manje ek choti si resh, advi resh. Yacha upayog vishesh karun kothe kela jato? Tar yacha upayog jasa udaharanartha hi baga. He was tired. Tired of studying. आता इथे he was tired. इथे dash आहे tired of studying. याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दांची पुनरावृत्ती करायची असेल म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा शब्दांची पुनरावृत्ती करायची आहे repetition of the words when we will do in the sentence that time we use the dash between two words. अशा वेळेस आपल्याला करायचं म्हणजे जेव्हा आपण वाक्यामध्ये डॅश वापरतो तेव्हा विचारांची पुनरावृत्ती झालेली असते पहिला नियम नंबर 2 इथे बघा अशोक हरी अँड लता ऑल दीज स्टुडंट्स गॉट गुड मार्क्स आता याच्यामध्ये डॅश वापरलेला आहे म्हणजे दज ऑल असे शब्द जर वाक्यामध्ये आलेले असतील तर अशा ठिकाणी आपण डॅश हा शब्द वापरला हे चिन्ह वापरलं पाहिजे आणखी हा झाला तिसरा नियम म्हणजे अनेक विद्यार्थी असतील तर अशा वेळेस दज आणि ऑल दज म्हणजे अशा प्रकारे ऑल म्हणजे हे सर्वजण असे शब्द जेव्हा आपण वाक्यात टाकतो तेव्हा डॅश शब्द वापरायचा हा दुसरा नियम झाला तिसरा नियम काय सांगतो आपल्याला जर वाक्यामध्ये एखाद्या गोष्टींवरती एखाद्या व्यक्तींवरती जर भर द्यायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला डॅश वापरायचा असतो जसं विराट द कॅप्टन ऑफ इंडियन टीम स्कोअर्ड 150 रन्स या ठिकाणी द कॅप्टन ऑफ इंडियन टीम विराट जो भारताचा जो कॅप्टन आहे याच्यावरती भर दिलेला आहे आणि त्याने किती रन बनवलेत स्कोअर्ड 150 रन्स म्हणजे जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये एखाद्या विशिष्ट गोष्टींवरती भर द्यायची आहे तेव्हा आपण वाक्यामध्ये डॅश हा शब्द डॅश हे चिन्ह वापरायचं नंबर 4 चौथा नियम आपल्याला काय सांगतो चौथा नियम आपल्याला असं सांगतो की जेव्हा बोलणाऱ्याच्या मनातील विचार त्याच्यामध्ये शंका असेल संशय असेल हेजिटेशन इन थिंकिंग काकूपणा असेल तर अशा वेळेस जसं इथे कांट फाइंड वर्ड्स टू एक्सप्रेस मला मला असं आपण जेव्हा रिपिटेशन करतो की हे कसं मी शब्दामध्ये व्यक्त करू माझ्याजवळ ते मी शब्दांमध्ये व्यक्तच करू शकत नाही अशा प्रकारच्या जेव्हा भावना आपण व्यक्त करतो म्हणजे संशय असेल काकूपणा असेल आपल्याला बोलता येत नसेल अशा ठिकाणी सुद्धा डॅश हा शब्द वापरला डॅश हे चिन्ह वापरलं पाहिजे तर अशा प्रकारे डॅशचा उपयोग वाक्यामध्ये आपण नेहमी करत असतो पुढचा पार्ट जो आहे तो बघूया मध्ये हायफन हायफन म्हणजे संयोग चिन्ह आता इथे डॅश जे आहे हे डॅश थोडीशी आडवी रेषा मोठी असते हे डॅश आहे याचा उपयोग आपण पाहिला की शब्दांची पुनरावृत्ती होत असेल किंवा आणखी याला अक्षरण चिन्ह आपण असं म्हणतो वाक्यामध्ये सारांश रूपाने एखादे दज ऑल अशा प्रकारचे विचार आले असतील तर हे डॅश वापरतो आपण आणि हायफन हे संयोग चिन्ह आहे हे छोटस असते मग हे संयोग चिन्ह वाक्यामध्ये केव्हा वापरायचं छोटे छोटे समजा शब्द आले असतील वाक्यामध्ये तर ही छोटी रेषा टाकून आपण ते शब्द तयार करू शकतो जसं आता इथे आपल्याला असं सांगता येईल की हे जे जोडाक्षर आहे हिल साईड म्हणजे पहिला नियम काय सांगतो की जोडा अक्षरामध्ये डॅश
हायफन वापरायचं, डॅश नाही वापरायचं, हायफन वापरायचं. किंवा फॉरगेट मी नॉट हे शब्दांचा समुदाय आहे. इथं हे छोटे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला जोडायचे आहेत. त्याच्यापासून फॉरगेट मी नॉट आपल्याला जेव्हा आपण असं म्हणू तेव्हा या शब्दांमध्ये डॅश हा शब्द वापरायचा. म्हणजे पहिला नियम काय सांगतो आपल्याला, पहिला नियम आपल्याला हे सांगतो की जो शब्दांचा जोडा अक्षर जेव्हा तयार करतो तेव्हा डॅश वापरायचा. दुसरा नियम काय सांगतो, कधी कधी समजा वाक्यामध्ये ऑल, यस, सेल्फ असे शब्द आपण टाकतो, म्हणजे ऑल पॉवरफुल, किंवा एक्स स्टुडंट माजी विद्यार्थी, सेल्फ कॉन्शियस म्हणजे तुम्ही स्वयं कॉन्शियस असलं पाहिजे, सेल्फ कॉन्शियस असे शब्द जर आपल्याला तयार करायचे असतील हे पर्याय लावून, हे उपसर्ग लावून, म्हणजे ऑल, एक्स आणि सेल्फ हे उपसर्ग लावून जर आपल्याला हे शब्द तयार करायचे असतील तर त्याच्या आधी त्याच्यानंतर आपण डॅश टाकून शब्द तयार करू शकतो. नंतरचं काय आहे, असं वेल नोन पर्सन आहे, म्हणजे एखादं विशेषण जर आपल्याला बनवायचं असेल तर त्या विशेषणामध्ये संयुक्त विशेषण बनवायचं आहे आपल्याला. जसं वेल नोन पर्सन, ही इज वेल नोन असं जर वाक्य असेल, ही इज वेल नोन, तर याच्यामध्ये हे हायफन जे आहे हे याच्यात येणार नाही. इथेच काय आलं तर याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसतो, ही इज वेल नोन, तो प्रसिद्ध आहे, तो प्रख्यात आहे. हे वाक्य आपण स्वतंत्र लिहिलेलं आहे, पण या ठिकाणी हे वेल नोन जे आहे हे वेल नोन या पर्सन विषयी माहिती सांगते आहे, म्हणजे विशेषणाचं काम करते, म्हणून इथे हायफन टाकायचं. म्हणजेच काय, संयुक्त विशेषण जर आपल्याला बनवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वेल हायफन हे चिन्ह आपण वापरलं पाहिजे. नंतर काही नातेसंबंध दर्शवणारे जर शब्द असतील, जसं ग्रेट ग्रँड मदर म्हणजे पणजी, किंवा फादर इन लॉ म्हणजे मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ असे शब्द जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये हायफन हे चिन्ह वापरलं पाहिजे. आणि आणखी बरेचदा आपण हायफन केव्हा वापरतो, समजा आपण एखादी वर्ड जेव्हा लिहित येतो आणि एक ई एन जी ए जी ई आणि समजा हा शब्द आपल्याला तोडायचा आहे आणि दुसऱ्या वळीत एमईएनटी लिहायचं आहे, एंगेजमेंट असा शब्द लिहायचा आहे, तर एखाद्या ओळीच्या शेवटी जेव्हा आपल्याला एखादा शब्द तोडायचा असतो आणि तो शब्द तोडताना सुद्धा आपण अर्थपूर्ण तोडला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तो शब्द आपण अर्थपूर्ण तोडला पाहिजे. जसं एंगेजमेंट हा शब्द आपला इथे बसत नाही म्हणून आपण ओळीच्या शेवटी ते हायफन हे चिन्ह वापरलं पाहिजे. अशा प्रकारे आपण हायफनचा उपयोग हा वाक्यामध्ये करायचा असतो. तर पुढचा पार्ट आहे ब्रॅकेट, कंस. आता कंस हे वाक्यामध्ये जेव्हा आपले वाक्यामध्ये काही वेगळे शब्द जर असतील तर हे वाक्यातले वेगळे शब्द दर्शविण्यासाठी आपण कंसाचा उपयोग करत असतो. आता इथे बघा, हे वाक्य मी लिहिलेलं आहे की शाकुंतल द बेस्ट ड्रामा इन संस्कृत वॉज रिटन बाय कालिदास. आता लेखकाला इथे द बेस्ट ड्रामा इन संस्कृत हे त्यांना वाक्य नेमकं हे सांगायचं की कालिदास शाकुंतल रिटन बाय कालिदास. शाकुंतल नावाचं जे नाटक आहे ते कालिदासाने लिहिलेलं आहे, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये एक वेगळं हे सांगायचं आहे की द बेस्ट ड्रामा इन संस्कृत, संस्कृत भाषेमधला सर्वात उत्तम नाटक जर कुठलं जर असेल तर ते संस्कृत शाकुंतल आहे, हे त्याला ऍडिशनल माहिती द्यायची आहे लेखकाला. जेव्हा आपल्याला अशा कुठल्याही प्रकारची जास्तीची माहिती जर टाकायची असेल वाक्यामध्ये, वेगळी माहिती टाकायची असेल, तर त्या ठिकाणी आपण ब्रॅकेटचा उपयोग केला पाहिजे, हा दुसरा नियम सांगतो. वेगळे शब्द टाकायचे असतील तर, किंवा लेखकाला जेव्हा एखाद्या ठिकाणी आपलं मत, मनातलं विचार जर व्यक्त करायचे असतील तर त्या ठिकाणी नाटकामध्ये बरेचदा या कंसाचा उपयोग करून लेखक आपले विचार त्या कंसामध्ये व्यक्त करत असतो. म्हणजे आता इथे पहा, सीता से आय एम सो अनहॅपी, सीतेला सांगायचं आहे परंतु लेखकाला हे दाखवायचं की आय एम सो हॅपी असं ती म्हणते आहे, परंतु ते मूड कसं आहे तिचं हे सांगण्यासाठी सिटी इन अ पेन्शिव्ह मूड, म्हणजे अतिशय उदास पेन्शिव्ह मूड म्हणजे अतिशय उदास
स्थिती मध्ये बसलेली आहे, उदास बसलेली आहे. तिची अवस्था जी आहे ती उदासीपणाची आहे आणि अशा निराशेत ती बसलेली असतानाच ती म्हणते की आय एम सो अनहॅपी, मी फार दुःखी आहे, मी फार कष्टी आहे. अशा प्रकारे आपल्याला वाक्यांमध्ये हे कंस टाकायचे असतात. आणखी जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला काही सूचना द्यायची असेल किंवा आणखी तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल शब्दामध्ये, तरी सुद्धा आपण कंसाचा उपयोग या ब्रॅकेटचा उपयोग वाक्यामध्ये केला पाहिजे. त्याच्यानंतरचा भाग आहे पॅरेंथिसिस, म्हणजे अशा प्रकारचे हे वाटोळे कंस. हे वाटोळे कंस किंवा हे करायचे आहेत जेव्हा एखादं चॅप्टर असेल आणि त्या चॅप्टरमध्ये आपल्याला समजा चॅप्टर नंबर एखादी ओळ तुम्ही लिहिली आहे आणि ते ओळ सांगत असताना चॅप्टरचं नाव असेल, पेज नंबर असेल, क्रमांक असेल, पेज क्रमांक, तर तो आपण हे वाटोळे कंस टाकून व्यक्त करत असतो. नंबर दोन, जेव्हा एखाद्या प्रश्नाला आपण पर्याय देत असतो, एक दोन तीन चार अशा प्रकारचे पर्याय आपण जेव्हा लिहितो असे पर्याय, तेव्हा त्या ठिकाणी वाटोळे कंस हे म्हणजे पॅरेंथिसिस म्हणतात त्याला, पॅरेंथिसिस हे वापरले पाहिजेत पर्याय असतील तेव्हा. आणखी एखाद्या ठिकाणी जर आपल्याला बँकेचं विड्रॉल भरायचं आहे, अर्ज भरायचा आहे, अंकामधली समजा 374 रुपीज असं जर लिहायचं आहे आणि अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं आहे 374, तर त्या ठिकाणी आपल्याला पॅरेंथिसिस वापरायचे आहे. अक्षरामध्ये जर लिहायचे असतील तर अशा प्रकारचं आपल्याला या पॅरेंथिसिसचा वाटोळ्या कंसांचा उपयोग हा करायचा आहे. आणि पर्यायांमध्ये सुद्धा आपल्याला हे करायचे, हे वाटोळे कंस वापरायचे आहेत. जेव्हा आपण प्रश्न क्रमांक लिहितो 1 बाय 1, एकाच प्रश्नामध्ये अ ब क ड ए बी सी डी ऑल दिस क्वेश्चन्स आर इन्क्लुडिंग इन मेन क्वेश्चन्स अँड देअर आर सम सब क्वेश्चन्स ऍट द सेम टाइम वी यूज द पॅरेंथिसिस देअर. अशा प्रकारे पॅरेंथिसिसचा उपयोग केला पाहिजे. आता त्याच्यानंतर आणखी पुढचा एक भाग आहे, पुढचा जो भाग आहे हा भाग आहे इलिप्सेस. इलिप्सेस म्हणजे टिंब टिंब टिंब. जेव्हा लेखक तुमचे विचाराची शृंखला त्याची तुटते किंवा त्याला काही वेगळं सांगायची असते तेव्हा वाक्यांमध्ये इलिप्सेसचा उपयोग करत असतात. म्हणजे बघा, ते हे आहे पुढचा, हे आहे ELI इथे पहा, ELIPSES इलिप्सिस म्हणजे अशा प्रकारे टिंब टिंब. आता हे जे टिंबे आहेत, हे टिंब टिंब वाक्यामध्ये केव्हा दाखवले असते, वाक्यातले काही शब्द जर बदललेले असतील तर अशा प्रकारे विचार व्यक्त करण्यासाठी, जसं ही से, उदाहरण बघा, ही से स्विमिंग, SWMING स्विमिंग आर, अशा प्रकारचे काही शब्द जर सुटलेले असतील तर त्या इलिप्सिसचा टिंबाटिंबांचा उपयोग वाक्यामध्ये करायचा असतो. आणि शेवटचा एक भाग आहे स्लॅश, SLASH स्लॅश म्हणजे अशी आडवी उभी जी रेषा आहे, पर्यायवाचक जे रेषा असते अशी, हे स्लॅश. या स्लॅशचा अर्थ होतो ऑर, दोन पैकी एक. जेव्हा आपण रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या असतं तेव्हा स्लॅशचा आपण उपयोग करत असतो, स्लॅशचा उपयोग करतो रिकाम्या जागांच्या पर्यायांमध्ये. किंवा एखाद्या ठिकाणी दिनांक लिहित असताना आपण बरेचदा दिनांक लिहितो 12/11/2020 अशा प्रकारे स्लॅशचा उपयोग करतो, दोन पैकी एक अशा प्रकारे आपल्याला तिथे सांगायचं असेल.
जो असल सर सांगायचं असेल त्या ठिकाणी स्लॅबचा उपयोग केला पाहिजे. या पार्ट मध्ये आपण पंक्चुएशन मार्क्सचा चार भाग आपण पंक्चुएशन मार्क्सचे बनवलेले आहेत आणि हा प्रश्न इयत्ता आठवी पासून तर बारावी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पंक्चुएट द सेंटेन्स असा येत असतो. म्हणून डिटेल्स मध्ये आपण पंक्चुएशन मार्क्सचा अभ्यास केलेला आहे. परत एकदा मी तुम्हाला रिपीट करतो की पंक्चुएशन मार्क्स हे 14 आहेत. वाक्यांमध्ये आपल्या विचारातील आपले विचार लिखाणातील आपले विचार समजण्यासाठी आपली भाषा शुद्ध होण्यासाठी आपण या पंक्चुएशन मार्कचा उपयोग केला पाहिजे. फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमी कॉमा आहे, सेमी कलोन आहे, डॅश आहे, हायपन आहे, त्याच्यानंतर पॅरेंथिसिस आहे, स्लॅश आहे, फुल स्टॉप आहे, इन्व्हर्टेड कॉमा आहे, सिंगल इन्व्हर्टेड, डबल इन्व्हर्टेड आहे. ऑल दीज आर द पंक्चुएशन मार्क. यांचा उपयोग आपण वाक्यामध्ये नेहमी केला पाहिजे आणि आपलं लिखाण हे व्यवस्थित त्याच्यामुळे होत असते. म्हणून सगळ्यांनी या चारही भागांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि आपलं लिखाण सुधारायचं. माझा हा व्हिडिओ जो आहे हा आपल्याला कसा वाटतो यासाठी कमेंट्स करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.